दिवाळी निमित्त राहुरीचे आमदार भाजपा नेते शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी फराळाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. नामदार राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, आमदार अरुण जगताप यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमासाठी आवर्जून हजर होते. आमदार शिवाजी कर्डिले, त्यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांनी सर्वांचे अगत्यपूर्व स्वागत केलंय. कर्डिले यांच्या स्नेहमेळाव्यात त्यांच्यावर प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते, भाजपा आणि इतर पक्षांचे पदाधिकारी, लोकनेते आले होते. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्या आणि नगरच्या जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. दीपावली निमित्त संपूर्ण जिल्ह्यातील जनतेला दीपावलीच्या, पाडव्याच्या, नवीन वर्षाच्या शुभेच्छा व्यक्त करतो. ही दीपावली सर्वांना सुखदायी, भरभराटाची, आनंददायी, आरोग्यदायी जावो अशा प्रकारची परमेश्वरची मी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा जिल्ह्यातील सर्व जनतेला मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. यावेळी अरुणकाका जगताप यांच्यासह त्यांचे समर्थक, कार्यकर्ते आणि हितचिंतक बुरानगरला आवर्जून कर्डिले यांच्या निवासस्थानी आले होते. त्यांनी कर्डिले यांचा सत्कार केला आणि नगरकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. सर्वांना, नगर शहरातील सर्व नागरिकाला येणारं वर्ष सुख समृद्धीचा, भरभराटीचा, आनंददायी जावो आणि सर्वांनाच मी नगरवासी असतील, त्या आसपासची खेड्यातील माणसं असतील सर्वांना शुभेच्छा देतो आणि या नवीन वर्षाने पाडव्याच्याही सर्वांना शुभेच्छा देतो. सध्या नगर जिल्ह्यासह राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. सामान्य नागरिक आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने योग्य पावले उचलावीत, नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाईल असं अरुण जगताप यांनी म्हटलं आहे. अशी परिस्थिती काही गावाने आता टँकरच चालू झालेली आहेत, 8 महिने जायचे जवळजवळ. तर आता प्यायचं पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने आता हे सरकार करत आहे, टँकरशिवाय तर दुसरा पर्यायच नाही. की आता पाणी कुकडीचं विसापूर तलावातनं किंवा शिना धरण असं मुळेवरनंही पाणी बऱ्याच ठिकाणी पिण्याकरता ठिकठिकाणचे छोटे बंधारे भरून अशाच पद्धतीने नियोजन आता करावं लागणार यांना आणि त्या पद्धतीने त्यांनी पावलं उचलावी या सरकारने आणि टँकरद्वारे आता जिथे जिथं पाणी आता ज्या त्या लेवलला जिथे पुढारी लक्ष घालून ते पाण्याचंही नियोजन त्या पद्धतीने चालू आहे. पाण्याचा खूप गंभीर ग्रामीण भागात तो प्रश्न आहे की जनावरं आणि माणसांना पाणी प्यायला आज नाही आहे, तर त्याच्यावर आता एक बघू काय कशा पद्धतीने नियोजन करतायत. आमदार शिवाजी कर्डिले यांनी आपल्या पहिल्या आमदारकीच्या टर्म पासून हा दिवाळी फराळ आणि स्नेह मेळावा यशस्वीपणे दरवर्षी न चुकता आयोजित केला. त्यांच्या या उपक्रमाला आणि नगरकरांना खासदार दिलीप गांधी यांनी शुभेच्छा दिल्यात. आमदार कर्डिले यांनी देखील नगरकरांना दीपावली आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना सध्याच्या दुष्काळी परिस्थितीबाबत काळजी व्यक्त केली आहे. नगरकरांना दुष्काळाशी लढा देण्यासाठी सरकारला सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलंय. दीपावलीच्या, पाडव्याच्या, भाऊबीजाच्या नगर जिल्ह्याच्या सर्व जनतेला मनापासून शुभेच्छा देतो. 1995 नगर नेवाशा मतदारसंघामध्ये ज्या दिवशी मी आमदार झालो त्यामुळेपासून सातत्याने आज सगळ्यात मी फराळाचा कार्यक्रम हा पाडव्याच्या दिवशी ठेवतो आणि फराळाचा कार्यक्रम ठेवण्याचा त्याच्या पाठीमागचा हेतू एकच असतो, त्या निमित्ताने प्रत्येक लोकांनी यावा, भेटावा, चर्चा करावा, विचारविनिमय व्हावा याच्यासाठी हा फराळाचा उपक्रम खऱ्या अर्थाने राबवण्याचं काम करतो. पहिल्या वर्षी मी 1995 आमदार ज्या दिवशी झालो त्यावेळेला आमच्या नगर नेवासा मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये ग्रीटिंग कार्ड काढणं वाटप केली, परंतु ग्रामीण भागातल्या लोकांना आजपर्यंत ग्रीटिंग कार्ड काय असतं हे कुठल्याच प्रकारची माहिती नव्हती. मी असा थोडासा बदल केला आणि ग्रीटिंग कार्डच्या ऐवजी जर आपण फराळाला जर बोलवलं तर फराळ लोकांच्या दृष्टीने फार महत्त्वाचं नसतं, परंतु आमदाराच्या घरी आल्यानंतर, पाणी घेतल्यानंतर, नाश्ता केल्यानंतर, फराळ केल्यानंतर त्यांना एक समाधान वाटतं आणि सर्वसामान्य वर्ग खरं वास्तविक पाहता ह्या फराळाच्या उपक्रमाला सहभागी होतो आहे. म्हणून फराळाचा हा उपक्रम 25 वर्षापासून सातत्याने ठेवण्याचं काम करतो आहे. जे मंडळी फराळाला आली त्यांनाही शुभेच्छा देतो आणि नगर जिल्ह्यातले जेवढी जनता असेल त्यांनासुद्धा मनापासून शुभेच्छा एकच देतो. आता दुष्काळाचे दिवस फार मोठे बिकट निर्माण झालेत, तर दुष्काळाच्या माध्यमातून सर्व राजकीय पक्षांनी सर्व सहकार्य करण्याची भूमिका ठेवली तर निश्चितपणे सरकार तर आपल्या पाठीमागं उभा राहणारच आहे, परंतु आपणसुद्धा सहकार्य करण्याची भूमिका ठेवावं एवढीच या निमित्ताने एक इच्छा व्यक्त करतो.